शुक्रवार को शहर में घरों और सार्वजनिक पंडालों में गणपति बाप्पा विराजमान हो गए। आगामी 10 दिन अब गणपति बाप्पा की गूंज सुनाई देगी। कोरोना के चलते शहर के सार्वजनिक मंडलों को पुलिस विभाग की ओर से नियमावली दी गई है। इस नियमावली के चलते सार्वजनिक मंडल किस तरह गणेश उत्सव मनाने वाले हैं, ये जानने की कोशिश हमारी टीम ने की है। शहर के प्रसिद्ध गणेश मंडल संती गणेश उत्सव मंडल के संयोजक संजय चिंसोए से हमारे संवाददाता ने खास बातचीत की। प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या लाडक्या गणपती बाप्पा यांचे विराजमान झालेले आहे, त्यांची स्थापना झालेली आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोना असल्यामुळे राज्य सरकारच्या काही नियमानुसार मोठ्याही साध्या पद्धतीने गणेशोत्सव हा साजरा केला जातो पूर्ण महाराष्ट्रात। नागपूर शहराबद्दल बोललो तर 1-2 दिवस आधीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रत्येक सार्वजनिक मंडळांना ऑनलाईन दर्शन लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश दिले होते। सार्वजनिक कार्यक्रम जे मोठे मोठे कार्यक्रम होतात त्याच्यावर बंदी घातण्यात आलेली आहे। सध्या आपण नागपूर शहरातला प्रसिद्ध असा संती गणेशोत्सव मंडळात आहे। हे मंडळ महाराष्ट्रातल्या धार्मिक स्थळाची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रसिद्ध होतं। गेल्या नागपूर शहर नाही विदर्भातले लोक नेते मंडळ सुद्धा हे पाहायला येत होते। सध्या आपल्यासोबत संती गणेशोत्सव मंडळाचे संयोजक आहेत संजय चिंचोळे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की यावर्षी कुठल्या पद्धतीने मंडळ कार्यक्रम घेणार किंवा कुठल्या मंडळाने गणेशोत्सव साजरा होणार। गणपती उत्सव जो आपला परंपरा जी आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली, ही या गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती समाज जागृती सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत व्हाव्या असा जो प्रयत्न किंवा असा उद्देश त्यांचा जो होता, त्या उद्देशाला पूर्ण करणारा गणपती जो होतो असतो तो दरवर्षी आमचा संतीचा असतो। गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही अनेक रेप्लिका अनेक प्रतिकृती या नागपूर शहरामध्ये या गणपती उत्सवाच्या माध्यमातून साकारल्या। आम्ही शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मैयर, नंतर उज्जैन असे अनेक मंदिरं आम्ही नागपूरला साकारले आणि नागपूरकरांना या गणपती उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी विविध तीर्थयात्रा घडवण्याचं काम आम्ही गेल्या 15-20 वर्षामध्ये नागपुरात केलं। आमचं हे 64 वर्ष आहे। 1958 आमची ह्या मंडळाची स्थापना झाली आणि दुर्दैवाने गेल्या 2 वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये कोरोनाचं एक भयानक संकट आलेलं आहे। त्या संकटाचा सामना सर्व लोक आपण अतिशय शिदाफीनं करतो आहे, अतिशय फाईट देऊन करतो आहे। त्यामुळे कोरोनाचे जे काही नियम गेल्या वर्षीपासून शासनाने लावून दिलेले आहेत, शासनाच्या नियमावली आहेत, त्या सगळ्या नियमांचं कंतोतंत पालन आम्ही या गणपती उत्सवाने करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की शासनाने म्हटलं की 4 फूटच्या वरती मूर्ती नाही, 4 फुटांची मूर्ती आहे, लहानसा पेंडल आहे, कुठलं पण मोठं गेट नाही, रोषणाई नाही, किंवा ज्याला म्हणता येईल असं भपकेभाग ज्याला आपण काम म्हणतो ते कुठल्या प्रकारचं काम नाही आहे। अतिशय सात्विकतेने अतिशय छोट्या प्रमाणामध्ये आम्ही कोरोनाच्या नियमाला पाळून हा गणपती उत्सव यावेळेला साजरा करतो आहे। त्याचप्रमाणे ऑनरेबल कमिशनर ऑफ पोलीस जे आहे नागपूरचे अमितेश कुमारजी, त्यांनी 3 दिवसाआधी आम्हाला असं म्हटलं होतं, म्हणजे त्यांनी एक मीटिंग घेतली होती सगळ्या मंडळांची, प्रमुख मंडळांची, त्यांनी यावेळेला म्हटलं होतं की कोरोनाचं जे काही लसीकरण सुरू आहे, वॅक्सिनेशन सुरू आहे, ते गणपती उत्सवामध्ये जे काही भक्त या ठिकाणी येतील त्यांचं आपण दर्शन तर तुम्ही त्यांना गणपतीचं द्या, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं वॅक्सिनेशनसुद्धा असं करा, तसा त्यांचा प्रयत्न होता। तर आता आम्ही त्या पण स्कीमला त्या पण योजनेला आम्ही आमचा हो दिला होता, परंतु कोइन्सिडेंटली परत एक नवीन निर्णय काल अचानक सडनली आला की काल सकाळी असा एक निर्णय आला की कुठल्याही सार्वजनिक पेंडॉलमध्ये कुठल्याही भक्तांना, कुठल्याही नागरिकांना, कुठल्याही गणेश भक्तांना प्रवेश मिळणार नाही। तर आमचं म्हणणं असं म्हणलं की तुम्ही जेव्हा असा निर्णय घेता, कुणाला विचारून घेता, किंवा जर गणपती मंडळ किंवा गणपती उत्सव हा गणपती मंडळाचे पदाधिकारी साजरा करतात तर त्यांनी ते करतात, तर कमीत कमी कुठलाही निर्णय गणपती संदर्भात घेता तर गणपती मंडळांच्या प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कोऑर्डिनेट करून त्यांना समन्वय साधून त्यांची मीटिंग बोलावून त्यांची चर्चा करून अशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजे। आता इतका मोठा पेंडॉल, इतकी मोठी लाईटिंग, इतकी मोठी घरजावट, इतकी मोठी मूर्ती, इतकी मोठी व्यवस्था, इतकी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, इतकं मोठं सिस्टम, हा सगळा उभा केल्यानंतर जर हे भक्त जर या ठिकाणी येणार नाही तर मग या सगळ्यांचा उपयोग काय या ठिकाणी? तर तात्पर्य आहे की कुठला पण निर्णय घेण्याआधी तुम्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोऑर्डिनेट केला पाहिजे, समन्वय केला पाहिजे। आणि तुम्ही निर्णय काय देऊन राहिले? तुम्ही 2 दिवसाआधी म्हणता की वॅक्सिनेशन लोकांचं करा, 2 दिवसानंतर म्हणता की लोक येणार नाही, मग हा समन्वय तुमच्यामध्ये नाही आहे। तर तात्पर्य की अशा प्रकारचं जे काही कन्फ्युजन जे आहे लोकांमध्ये आहे तर ते कन्फ्युजन दूर करण्याचा पहिला प्रयत्न शासनाने केला पाहिजे। आणि आम्ही म्हटलं आहे, आम्ही दरवर्षी तुमच्या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आम्ही हे मंदिर केलं आहे, यावेळेला या मंदिरात देखावा आम्ही केलं आहे, तर तुम्ही सगळे लोक या ठिकाणी या, आम्ही तुमचे स्वागताकरता या ठिकाणी आतुर आहोत। परंतु दुर्दैवाने गेल्या वर्षीपासून आम्ही कुठल्याही लोकांना, कुठल्या भक्तांना या ठिकाणी आवाहन करत नाही तुम्ही या म्हणून, पण ते लोक येतात या ठिकाणी, त्यांना दर्शन देतो आणि त्यांना एक चांगल्या प्रकारे कोरोनाचे नियम पाळून एक गणपती बाप्पाचं एक साक्षात दर्शन नागपूरमध्ये संती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे।
संजीव भाई, यावेळेस कुठले कुठले कार्यक्रम किंवा जनजागृती केली जाणार आहे मंडळाकडून? यावेळेला एक तर स्वच्छता अभियान आम्ही करतो आहे, त्यानंतर व्हॅक्सिनेशनचा आमचा एक प्लॅन आहे, नंतर कोरोनाबद्दल जनजागृती जे मागच्या वर्षी आपण आम्ही करतोच आहे, त्यानंतर एक हा जो कोरोना पूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे हा कोरोना नष्ट होण्याकरता एक गणेश याग आम्ही या ठिकाणी करतो आहे, नंतर काही महिलांच्या मुलांच्या स्पर्धा या सुद्धा या ठिकाणी आम्ही ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण जाऊन घेतलंय सार्वजनिक मंडळांना कुठेतरी दुःख आहे की आम्ही जे देखावे म्हणजे आम्ही जी मूर्ती बसवली आहे, जे काही छोटे मोठे देखावे केले आहेत ते पाहण्यासाठी भक्तगण येऊ शकत नाही. या निमित्ताने आम्ही एकच आशा करतो की हा जो विघ्नकर्ता विराजमान झालेला आहे, हा कोरोनासारखा जो महामारी आहे, विघ्न दूर करो आणि पुढल्या वर्षी परत संत गणेशोत्सव मंडळाकडनं कुठली तरी एक मोठी कलाकृती नागपूर शहराला पाहायला मिळावी. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज, अभिषेक पानसी, इंडिसी न्यूज नागपूर.